शुक्रवारला भिवापूर येथे दिवाळी निमित्त आयोजित दिवाळी स्नेह मिलन 2023 चे आयोजन आमदार राजूभाऊ पारवे यांनी भिवापूर तालुक्यातील जनतेसाठी केले होते. कार्यक्रमाचे आयोजन जिचकार सभागृह भिवापूर येथे पार पडले असून नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा सत्कार आमदार राजूभाऊ पारवे, माजी मंत्री माननीय श्री राजेंद्रजी मुळक यांच्या हस्ते करण्यात आला. तर आता इथेच थांबूया. तुम्ही बघत रहा VKB न्यूज. नमस्कार. दरवर्षी या दिवाळी स्नेह मिलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तो हाच उद्देश पुढे ठेवून की माझ्या जनतेसोबत मी कायम संपर्कात असलो पाहिजे आणि त्यांनी मी परका वाटू नये. या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला विविध पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांना सुद्धा आमंत्रित केले जाते की राजकारण बाजूला ठेवत क्षेत्राच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन बंधुभाव जोपासावा. तसेच काँग्रेस पक्षाचे जे सोडून गेलेले कार्यकर्ता होते त्यांना यावेळी स्मरण करण्यात आले. तसेच 36 ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित निवडून आलेल्या सर्व सरपंच व सदस्यांचे सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या. जबाबदारी दिली, या विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी दिली. एक सर्वसामान्य माणूस ज्याचा परिवार कुठलाही राजकारणी नव्हता, पण त्या माणसाला या भागाचा आमदार केला आणि त्या जबाबदारीने काम करत आहे. सुरुवातीचे 2.5 वर्ष कोरोनामध्ये गेले, नंतरचा काळ पाहिला असेल सरकार असताना विविध निधी, तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा असेल, तो स्टेट गव्हर्नमेंटचा असेल, विविध DPC निधी असेल, या आपल्या तालुक्यामध्ये या विकास कामाच्या निधी करता कुठेही कमी पडू दिली नाही. अशा माध्यमातून जे जे जास्तीत जास्त विकास कामं करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आम्ही सदस्य निवडून आले त्या सर्व लोकांना एक विनंती करतो, काही नव्यानं निवडून आले नाही, काही रिपीट झालेले आहे. ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजना समजून घेणं हे महत्वाची बाब आहे.